Today we see examples of complex number. Now that on equality of complex number. Equality of complex numbers means when on two sides there are two complex numbers and some unknown terms, we have to find the value of unknown terms. म्हणजे आता इथे पहा, आपल्याला माहिती आहे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, तर दोन कॉम्प्लेक्स नंबर जेव्हा इक्वल टू असतील तेव्हा त्यांचा रियल आणि रियल आणि इमॅजिनरी आणि इमॅजिनरी सारखा असेल तरच आपण त्याला इक्वल कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणू. आता इथे काय दिलंय पहिल्या क्वेश्चन मध्ये, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करा इफ ए प्लस टू बी प्लस टू ए आय इज इक्वल टू फोर प्लस सिक्स आय. मग आपल्याला काय करावं लागेल, आधी रियल इज इक्वल टू रियल आणि इमॅजिनरी इज इक्वल टू इमॅजिनरी कम्पेअर करायचं अँड देन वी कॅन फाइंड इझिली दी व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. नाऊ लुक हियर, फर्स्ट वी राईट गिवन ए प्लस टू बी प्लस टू ए आय इज इक्वल टू फोर प्लस सिक्स आय. नाऊ वी कम्पेअर दॅट दिस वन इज रियल, ए प्लस टू बी इज इक्वल टू रियल फोर अँड टू ए is imaginary from left side and 6 is imaginary from right side. Then from the first equation we can't find any value. From second equation we write a is equal to 6 upon 2, that is a is equal to 3. Now using this a we can find b, put here in place of a 3 plus 2b is equal to 4. Then 2b is equal to 4 minus 3, that is 2b is equal to 1 and therefore b is equal to 1 by 2. Then the value of A is 3 and value of B is 1 by 2. The second example is if A minus B plus A plus B I is equal to A plus 5 I, then find the value of A and B. आता इथे पण रिअल आणि इमॅजिनरी सेपरेट करून दिलेलंच आहे, आपल्याला फक्त कम्पेअर करायचं. फर्स्ट आपण वी राईट गिव्हन ए मायनस बी प्लस ए प्लस बी आय इज इक्वल टू ए प्लस फाईव्ह आय. नाऊ रिअल इज इक्वल टू रिअल, आफ्टर कम्पेअरिंग वी गेट ए मायनस बी इज इक्वल टू ए अँड इमॅजिनरी इज इक्वल टू इमॅजिनरी ए प्लस बी इज इक्वल टू फाय. मग आता हे हा जर ए आपण ए कडे घेतला तर मायनस बी इज इक्वल टू ए मायनस ए, दॅट इज मायनस बी इक्वल टू झिरो अँड बी इक्वल टू झिरो. म्हणजे इथे आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली आहे झिरो. नाऊ युझिंग दिस बी and in this equation we can find value of a by putting b equal to 0. Then a plus 0 is equal to 5, therefore a is equal to 5. Means by equality of complex number we get a equal to 5 and b equal to 0. Next example is a plus b into 2 plus I is equal to b plus 1 plus 10 plus 2a into I. Then we find the value of ab. Now in this question, at the left side there is not a separation of real and imaginary part, therefore first we separate by multiplying that two brackets. Then first we write what is given, a plus b 2 plus I is equal to b plus 1 plus 10 plus 2a I. Now we multiply that two brackets, a into 2 plus I plus b into 2 plus I is equal to b plus 1 plus 10 plus 2a I. Now 2a plus a plus 2b plus b I, that is equal to b plus 1 plus 10 plus 2a I. Then here we write the real numbers 2a plus 2b and imaginary numbers separately a plus b I common is equal to b plus 1 plus 10 plus 2a I. आता लेफ्ट साइडला पण रियल प्लस इमॅजिनरी आहे, राईटला पण रियल प्लस इमॅजिनरी, म्हणजे आपण कम्पेअर करू शकतो. रियल इज इक्वल टू रियल, 2a plus 2b is equal to b plus 1, real is equal to real and imaginary a plus b is equal to 10 plus 2a, imaginary is equal to imaginary. आता ह्या दोन इक्वेशन्स वरून आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे, देन वी कॅन राईट b टू द लेफ्ट साइड 2a
प्लस बी इज इक्वल टू वन, हा बी माइनस होईल, टू बी माइनस बी दैट इज बी इक्वल टू वन, एनसीबी डब्ल्यू टू ए टू द लेफ्ट साइड दैट इज माइनस ए प्लस बी इज इक्वल टू टेन. आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे बाय टेकिंग सबट्रैक्शन ऑफ दैट टू इक्वेशन्स. देन वी गेट टू ए प्लस बी इक्वल टू वन एंड माइनस ए प्लस बी इक्वल टू टेन. टेकिंग सबट्रैक्शन मीन्स दैट बिकम प्लस, दिस इज माइनस एंड माइनस, बी गेट कैंसल, टू ए प्लस ए थ्री ए, वन माइनस टेन माइनस नाइन एंड ए इज इक्वल टू माइनस थ्री. तुम्ही सब्स्टिट्यूशन ने पण करू शकता, इलिमिनेशन ने पण करता येईल. देन आफ्टर फाइंडिंग ए इज इक्वल टू माइनस थ्री वी गेट वी फाइंड द वैल्यू ऑफ बी बाय पुटिंग दिस वैल्यू ऑफ ए इन द सेकंड इक्वेशन दैट इज माइनस, दिस वन इज अगेन माइनस थ्री, प्लस बी इज इक्वल टू टेन. माइनस माइनस प्लस, थ्री प्लस बी इज इक्वल टू टेन. देन बी इज इक्वल टू टेन माइनस थ्री, बी इक्वल टू सेवन. Then here we get by comparison or by equality of complex numbers a is equal to minus 3 and b is equal to 7. Next example is abi equal to 3a minus b plus 12i, then find the value of ab. आता इथे बघा आपल्याकडे लेफ्ट साइडला फक्त इमेजिनरी नंबर दिलाय, देन रियल नंबर इज नॉट गिवन, देयरफॉर इन प्लेस ऑफ दैट वी राइट 0 प्लस abi is equal to 3a minus b plus 12i. आता कंपेयर करायचं, 3a minus b is equal to 0 and ab is equal to 12. Real is equal to real and imaginary is equal to imaginary. Now from the first equation we can write minus b is equal to 3a minus, then b is equal to 3a. आता ही बी ची व्हॅल्यू आपण इक्वेशन सेकंड मध्ये पुट करू, ए इंटू थ्री ए इज इक्वल टू ट्वेल्व, देन थ्री ए स्क्वेअर इज इक्वल टू ट्वेल्व, देअर फोर ए स्क्वेअर इज इक्वल टू फोर, अँड आफ्टर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड वी गेट ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस टू. मग जर ए च्या दोन व्हॅल्यूज मिळत असतील तर बी च्या ही दोन व्हॅल्यूज मिळणार, इफ ए इक्वल टू टू देन बी इक्वल टू, इथे टू घेतल्यानंतर थ्री इंटू टू सिक्स, इफ ए इक्वल टू मायनस टू देन बी इक्वल टू, इथे मायनस टू घ्यायचं आहे म्हणजे थ्री इंटू मायनस टू मायनस सिक्स, दॅट मीन्स आफ्टर कम्पेरिंग वी गेट ए इक्वल टू टू बी इक्वल टू सिक्स अँड ए इक्वल टू मायनस टू बी इक्वल टू मायनस सिक्स. नेक्स्ट इज वन अपॉन ए प्लस आय बी इज इक्वल टू थ्री मायनस टू आय, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ए बी हे डिनॉमिनेटरला दिलेत आणि इक्वल टू थ्री मायनस टू आय न्यूमरेटर आहे, म्हणजे आपण डायरेक्ट रियल इक्वल टू रियल आणि इमॅजिनरी इक्वल टू इमॅजिनरी कम्पेअर नाही करू शकणार. मग ही टर्म आपल्याला न्यूमरेटरला घ्यावी लागेल किंवा इथे रॅशनलाइज करावं लागेल. पण ए आणि बी ला रॅशनलाइज केलं तर ए आणि बी च्या टर्म्स वाढतील, कम्पेअर करायला अवघड जाईल. मग आपण काय करू, आधी रेसिप्रोकल घेऊ दोन्ही साईडचा. That means we get a plus ib is equal to 1 upon 3 minus 2i. Dhoni side cha reciprocal ghetla. Ata hi term division la aliye, complex number division la aliye, tar apan conjugate ni multiply ni divide karu. 3 minus 2i upon 3 minus 2i. That is a plus ib is equal to 3 minus conjugate means a plus 3 plus 2i into 3 plus 2i. Then 3 plus 2i डिवाइडेड बाय ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे ह्यांचा फॉर्म्युला यूज करते ए मायनस बी ए प्लस बी चा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, थ्री स्क्वेअर मायनस टू आय स्क्वेअर, दॅट इज ए प्लस आय बी इज इक्वल टू थ्री प्लस टू आय अपॉन नाईन मायनस फोर आय स्क्वेअर, टू स्क्वेअर आय स्क्वेअर फोर आय स्क्वेअर, बट वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर इज मायनस वन, देअर फोर वी राईट a plus ib is equal to 3 plus 2i divided by 9 plus 4. a plus ib is equal to 3 plus 2i divided by 9 plus 4 is 13. आता 13 आपण सेपरेट करू, दॅट इज 3 अपॉन 13
प्लस टू अपॉन 13 आई। After comparing real and imaginary part, we get directly here a equal to 3 upon 13 and b equal to 2 upon 13. By equality of complex numbers, real is equal to real and imaginary is equal to imaginary. The value of a is 3 upon 13 and the value of b is 2 upon 13. Next is find a and b if a plus ib into 1 plus I is equal to 2 plus I. आता इथे लेफ्ट साइडला दोन्ही दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे आणि राइट साइडला एक कॉम्प्लेक्स नंबर, मग इथे आपल्याला दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, नंतर आपण कंपेयर करू शकतो. दॅट इज गिवन ए प्लस आय बी इंटू वन प्लस आय इज इक्वल टू टू प्लस आय. आता ए प्लस आय बी ने आपण मल्टिप्लाय करू, ए वन प्लस आय प्लस आय बी 1 plus I is equal to 2 plus I. Now A ने multiply A plus AI plus IB into 1 IB plus IB into I, that is I square B is equal to 2 plus I. Now we put the value of I square A plus AI plus IB minus B equal to 2 plus I. I square ची value minus plus minus minus b. Now real and imaginary separate. A minus b is plus a plus b, taking I common from that 2, is equal to 2 plus I. Now at the two sides there are two complex numbers, real plus imaginary, real plus imaginary. Then we can equate both sides. By comparing real and imaginary parts we get a minus b is equal to 2 and imaginary is a plus b is equal to 1. The coefficient of I is 1 here. Now after solving these two equations we can find easily the value of a and b, and for that we take addition of that two equations. If we take addition, minus b plus b cancel, a plus a, that is 2a is equal to 2 plus 1 3. Therefore a is equal to 3 upon 2. आता ही ए ची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळेल. आपण बी मध्ये सेकंड इक्वेशन मध्ये पुट करू, 3/2 प्लस बी इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 1 मायनस 3/2, बी इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 मायनस 3 मायनस 1 अपॉन 2. अँड देअरफोर द व्हॅल्यू ऑफ ए इज 3/2 अँड द व्हॅल्यू ऑफ बी इज मायनस 1/2.